हॅलो स्टुडंट, मी गायत्री सदापळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. आज आपण पाहूया आपला परिसर 2 प्रकरण 16 चित्र पहा आणि सांगा. चला तर मग सुरू करूया. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय डॉक्टर काय करताय. हे काय आहे? हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये समोर बसलेला कोण आहे? डॉक्टर आहे. डॉक्टर समोर कोण बसलेलं आहे? पेशंट बसलेले आहे. पाठीमागे एक बाळाचं चित्र लावलेलं आहे. इथे दवाखान्याचं सिम्बॉल काढलेलं आहे. पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते ते सांगा पाहू. पुढचं चित्र आहे बसस्थानकाचे. बसस्थानकावर बसेस उभ्या आहे. अजून लोक बसमध्ये चढत आहे. काही लोक दुसऱ्या बसची काय बघताय? वाट बघताय. अजून तुम्हाला पुढच्या चित्रामध्ये काय दिसते सांगा पाहू. हे चित्र कशाचं आहे? दिलेलं दृश्य, दिलेलं चित्र हे एका रेल्वे स्थानकाचं आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वे आलेली आहे. लोके रेल्वेमध्ये चढायला चाललेली आहे. हा रेल्वेचा रूळ आहे. एक रेल्वे इथून जात आहे. पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते सांगा पाहू. पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे एक उद्यान आहे. उद्यानामध्ये फुगेवाला फुगे घेऊन चालला आहे. मुलं इथे खेळत आहे. इथे घसरगुंडी, झोका, झाडे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे. पुढे पाहूया आपण. नावं ऐका, वाचा. माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा पाहू. मी म्हणते ते शब्द म्हणा पाहू. दवाखाना. व्हेरी गुड. दवाखाना. दुसरा शब्द आहे बसस्थानक. व्हेरी गुड. म्हणा पाहू बसस्थानक. तिसरा शब्द आहे रेल्वे स्थानक. म्हणा पाहू रेल्वे स्थानक. चौथा शब्द आहे उद्यान. म्हणा पाहू माझ्या मागे उद्यान. वरील ठिकाणांना भेटी द्या, माहिती विचारा आणि सांगा. तुम्ही काय करता? या ठिकाणांना भेटी द्या, रेल्वे स्थानक, बसस्थानक, दवाखाने आणि उद्यान, आणि त्याची माहिती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू स्टुडंट. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.